नमस्कार मी डॉक्टर अनुराधा हरकरे सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत ठरवून लग्न करताना म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये एखाद्या व्यक्तीला भावी आयुष्याचा सोबती म्हणून बघावं ह्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे असावेत ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत आणि प्रेमविवाहात सुद्धा या प्रश्नांची उत्तरं शोधलीच पाहिजेत कारण प्रेमात पडतो याचा अर्थ असा नाही की आपण योग्यच जोडीदार निवडला आहे किंवा ती व्यक्ती आपल्यासाठी अनुरूप आहेच प्रेमात पडतो याचा अर्थ एवढाच की आपणही माणूस आहोत आपल्याला भावना आहेत आणि आपल्या शरीरातली केमिस्ट्री काम करते आहे अर्थातच जे प्रेमविवाह करत नाहीत किंवा प्रेमात पडत नाहीत त्यांची केमिस्ट्री काम करत नाही असं अजिबातच नाही पण आमचं प्रेम आहे एकमेकांवर किंवा ती खूप आवडते मला तो किती क्यूट दिसतो ही कारणं किंवा एवढीच कारणं यशस्वी लग्नासाठी पुरेशी होत नाहीत तेव्हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ते आयुष्याचा जोडीदार या निर्णयापर्यंत पोचण्यासाठी भावना बॉडी केमिस्ट्री इंट्युशन ह्याच्यासोबतच तर्क विवेक आणि दूरदृष्टीसुद्धा वापरली पाहिजे कारण आधी नुसत्या हृदयाचं ऐकलं आणि नंतर जोडीदार डोक्यात गेला तर त्यापेक्षा आधीच डोकं वापरलं तर जोडीदार नंतर हृदयात राहण्याची शक्यता अधिक आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो म्हणजे आपण एक अशी व्यक्ती निवडतो जिच्यासोबत आपण पूर्ण आयुष्य घालवणार आहोत वारंवार संपर्कात आपण येणार असतो दिवसभरात कितीतरी वेळा भेटणार असतो संवाद साधणार असतो आपल्या मुलांचे पालक होण्यासाठी निवडणार असतो ज्यांच्यासोबत हजारो वेळेला जेवणार असतो शेकडो वेळेला प्रवास करणार असतो सुट्टीचा आरामाचा रिलॅक्सेशनचा वेळ घालवणार असतो तेव्हा हे सगळे अनुभव आनंददायी होण्यासाठी आयुष्यभराचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच नीट विचार करायला हवा त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या व्यक्तीची कौटुंबिक माहिती संभाव्य जोडीदार त्याच्या घरच्यांशी नातेवाईकांशी किती जोडला आहे घरच्यांचे एकमेकांसोबत कसे संबंध आहेत ते एकमेकांशी कसे वागतात एकमेकांचा आदर करतात का नव्या गोष्टी कसे स्वीकारतात चुकलं तर समजावून घेतात समजावतात की दोषारोप करतात एकमेकांच्या पाठीशी उभं राहत राहतात की नाहीत किंवा आर्थिक स्थिती कुणाचे गंभीर आजार शैक्षणिक वातावरण कौटुंबिक मूल्य इतर जबाबदाऱ्या घरचं वातावरण कडक शिस्तीचं आहे की फ्लेक्सिबल आहे अशी याबाबतीत माहिती घेणं खूप आवश्यक आहे नंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे मनाचा मोठेपणा व्हर्जिनिया विद्यापीठामधल्या एका संशोधनानुसार मनाचा मोठेपणा म्हणजे औदार्य हे चांगल्या नातेसंबंधाचं प्रमुख कारण आहे मग हे औदार्य म्हणजे उदारता मोकळ्या हातानं आर्थिक मदत करण्यातच नाही तर घरात मदत करण्यात घरात इतरांना समजून घेण्यात देखील दिसते बरेचदा प्रेमात असताना एकमेकांसोबत आपण असे जनरस वागू शकतो किंवा वागल्या जातो पण पन। पण ते दिखाऊ आहे का आपला संभाव्य जोडीदाराचा स्वभावच तसा आहे हे त्याच्या इतरांसोबतच्या वागणुकीतून लक्षात येतं तसंच पैसे खर्च करणं वाचवणं उधळणं ह्याच्या व्याख्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात आणि त्या जर पटल्या नाहीत तर फायनान्स म्हणजे आर्थिक प्रश्न हा वादाचा मुख्य विषय बनतो दुसरं महत्वाचं हे बघायला पाहिजे की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही स्वप्न ध्येय उद्देश छंद आहेत का आणि ते तुमच्या स्वप्न आवडी ध्येयासोबत काही साधर्म्य ठेवतात का साधर म्हणजे जर एखाद्याला गाण्याची प्रचंड आवड असेल पण दुसरा म्हणजे जोडीदार अगदीच कानसेन तानसेन नसला तरी संगीतातला औरंगजेब असून चालणार नाही एखाद्याला खूप डायनामिक आणि करिअरिस्टिक राहायचं असेल पण दुसरा स्वतः जरी तसा नसला तरी किमान त्याला सपोर्टिव्ह राहावं लागेल कधी मतभिन्नता झाली वाद झाले तर ती व्यक्ती राग कसा व्यक्त करते स्वभाव डॉमिनेटिंग आहे का याविषयी सुद्धा आधी कल्पना असायला हवी कारण लग्नाआधी सगळं पारखून घेतलं तरी पुढील आयुष्यामध्ये वाद होतील असे प्रसंग अनेकदा येतात नंतरचा प्रमुख मुद्दा म्हणजे सवयी घरात काम करणं स्वच्छ स्वच्छतेची आवड नावड किंवा अति आवड असणं पूजापाठ करणं शाकाहारी मांसाहारी असणं ड्रिंक्स घेणं कारण बरेचदा सोशल ड्रिंकर आहे असं सांगितलं जातं पण ते फसवं वर्णन असतं कारण केवळ पार्टीत घेतो हे सांगितलं जातं पण पार्ट्या सतत चालतात हे नंतर कळतं या जोडीला करिअर करणं मुलं जन्माला घालणं एकत्र एक कुटुंबात राहणं किंवा स्वतंत्र राहणं लग्नानंतर मुलींना स्वतःचं नाव बदलणं किंवा न बदलणं अशा अनेक बाबतीमध्ये आधी चर्चा करायला हवी म्हणजे मतभेद होण्याचे जे संभाव्य विषय आहे ते जर आधी कळले तर त्यावर निर्णय घेणं आपल्याला सोपं जातं उदाहरणार्थ मुलाचे आईवडील दुसऱ्या गावी असली तरी चालतील पण मुलगा मोठ्या शहरातला हवा अशी अट बऱ्याच मुलींची आजकाल असते पण त्या मुलाच्या पालकांचा नातेवाईकांचा गावातील लोकांचा संबंध कधी येणारच नाही असं कसं होईल अनेक कारणाने मुलीला गावी जावं लागेल कदाचित भविष्यामध्ये मुलाचे पालक पण सोबत राहायला येऊ शकतात किंवा सध्या मुलगा मोठ्या शहरात असेल तरी काही कारणास्तव नंतर जर गावी राहण्याची वेळ आली तर तसंच एखाद्या मुलाला परदेशी राहायला तयार असणारी मुलगी पाहिजे पण जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत मुलीला तिथलं आकर्षण असू शकतं आणि तिथे गेल्यावर जर नाही आवडलं आणि परत येण्याचा तिने आग्रह धरला तर किंवा आधी नोकरी आणि करिअर करताना सांभाळून घेतलं पण बाळ झाल्यावर जर नोकरी सोडण्याचा आग्रह मुलीला धरला गेला तर अशा सगळ्या परिस्थितींमध्ये मी तुला आधीच सांगितलं होतं या कारणाने भांडणं करून काहीच अर्थ भांडणं करण्यात काहीच अर्थ नसतो तेव्हा समोर आलेल्या नात्याला स्वीकारलं तर आपलं आणि त्या नात्याचं सुद्धा भविष्य कसं असेल हे चित्र जरा झूम आऊट आणि झूम इन करून बघावं लागेल जेव्हा दोघे प्रेमात असतात तेव्हा एकमेकांना इम्प्रेस करणं मन जिंकणं हा विचार मुख्य असतो आणि म्हणून मग मा एकमेकांना दुखावण्याची वेळ शक्यतो टाळली जाते पण एकदा जे हवंय ते मिळाल्यावर अशी स्थिती राहतेच असं नाही म्हणजे आपण कायमच प्रेमात आहोत ही भावना राहीलच असं नाही मग जेव्हा तो प्रेमाचा ॲनेस्थिशिया उतरतो तेव्हा दुखऱ्या जागा लक्षात येऊ लागतात म्हणून मग संभाव्य वाद टाळण्यासाठी प्रेमविवाहात किंवा ठरवून केलेल्या लग्नात एखाद्याला हो म्हणण्यापूर्वी आपल्या अपेक्षा अटी आणि एकमेकांच्या स्वभावातल्या कुटुंबातल्या विचारातल्या कुठल्या बाबी आपल्याला हव्या तशा आहेत कोणत्या असल्या नसल्याने विशेष फरक पडत नाही आणि कुठल्या गोष्टी आपण सहजतेने ऍडजस्ट करू शकतो आपल्याला कुठल्या गोष्टी अजिबात चालणार नाही ह्या सगळ्यांची जाणीव आधी आपल्याला असली पाहिजे मग हे जाणून घेण्यासाठी सिग्नलचा आधार घ्यायला पाहिजे उदाहरणार्थ मुलाच्या घरी नॉनव्हेज अजिबात चालत नाही पण मुलीला मात्र खूप आवडतं म्हणजे हा मुद्दा मुलासाठी रेड सिग्नल तर मुलीसाठी ग्रीन मग अशा वेळी एकमेकांना हे स्थळ नको असं म्हणण्यापेक्षा घरी नको पण हॉटेलमध्ये बाहेर खाल्लं तर चालेल का असा दोघांसाठीचा यलो सिग्नल आणता येईल किंवा याला मित्राचं कोंडाळ सतत हवं असतं पण ही मात्र एकटी जास्त रमते अशा वेळी तू पण चल सगळ्यांसोबत असं त्यानं म्हणणं किंवा तूच जाऊ नको माझ्यासोबत घरीच सांग असं तिनं म्हणणं अशी एकमेकांच्या म्हणजे एकमेकांच्या मनाविरुद्ध वागण्याची किंवा एकमेकांना बदलण्याची वेळ न आणता काही मध्यमार्ग आपल्याला आणता येईल असा प्रयत्न करता येईल का हा विचार केला पाहिजे तेव्हा आपण आपले रेड येलो आणि ग्रीन एरियाज बनवावे आणि असा सिग्नल दोघांनी मिळून तपासावा आणि त्यात सामायिक काय आहे ॲडजस्टेबल काय आहे यावर आधीच चर्चा करावी अशा सिग्नलमुळे स्पीड ब्रेकर कुठे असतील अपघातप्रवण जागा कोणत्या आहेत ह्याची कल्पना येते आणि लग्नप्रवास सुरळीत होऊ शकतो जर प्रेमविवाह असेल तर दोघे एकमेकांना थोडेसे पूर्ण नाहीच पण निदान ओळखत तरी असतात अरेंज मॅरेजमध्ये तेवढाही वेळ मिळत नाही काही जुजबी माहिती बघून लग्न ठरतं तेव्हा हे सगळं सांगायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात नक्कीच अवघड आहे याची कल्पना आहे पण मग ते सोपं करण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो प्रेमविवाह असेल किंवा ठरवून ज पालकांसोबत ठरवून केलेलं लग्न असेल दोन्ही प्रकारात लग्न जमणं ते एंगेजमेंट आणि एंगेजमेंट ते लग्न याच्यात पुरेसा वेळ असू द्यावा या वेळेमध्ये केवळ मुला मुलीनेच नव्हे तर दोन्ही कुटुंबांनीही एकत्र वेळ घालवावा एखादी वन डे ट्रिप आखावी आणि मग नंतर लग्न करावं किंवा दोघे किंवा ते कुटुंब जर एका गावी नसतील तरीही जास्तीत जास्त, जास्त जितक्या भेटी प्लान करता येतील तेवढ्या कराव्या लागतील आणि शक्य होईल तितकं परस्परांना जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल म्हणजे थोडक्यात काय तर चटमंगनी पट ब्या हे करणं टाळायचं संभाव्य जोडीदार निवडताना पुढची किमान चाळीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये जे दोन म्हणजे एक भावनिक एक वैचारिक असे भाग आहेत त्या दोन्ही भागांचा पूर्ण वापर करायचा तरच त्या जोडीदारासोबतचं लग्न ही एक सुखदायक समाधान देणारी आणि आयुष्याला परिपूर्ण करणारी घटना आहे हे अनुभवाने सांगता येईल पण हे सगळं मिळवायचं म्हणजे जोडीदार सर्वार्थाने अनुरूप असायला हवा पण ते शक्य आहे का तेव्हा अनुरूपता म्हणजे नेमकं काय हे पुढच्या भागात बघू पण आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनेलबाबत इतरांना सांगा यात महत्वाची माहिती मिळते हे लक्षात आलं असेलच तेव्हा भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये आणि हो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद